अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। उद्या आहे नागपंचमी, श्रावण महिन्याच्या पंचमीला, जी श्रावण महिन्याच्या पंचमीला आपण नागपंचमी म्हणून साजरी करत असतो। आणि योगायोग इतका चांगला आहे की ह्या वर्षी नागपंचमीच्या दिवशी पहिला श्रावण सोमवार आहे। तर नागपंचमीची मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघा, मी मांडणी करून घेतलेली आहे। तर ह्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी आपल्याला नागनागिनींची, त्यांच्या दोन पिल्लांसोबत पण आपल्याला त्यांची पूजा करायची असते। सगळ्यात आधी इथे नाग नरसोबा ठेवलेला आहे, जिथे तुम्ही नाग नरसोबा बांधलेला आहे। बऱ्याच ठिकाणी नागपंचमीच्या दिवशीच नाग नरसोबाची स्थापना केली जाते। तर ना इथले जे नाग आहेत त्यांची आपल्याला पूजा करायची असते। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की नागनागिन यांची त्यांच्या पिल्लासोबत आपल्याला त्यांची पूजा करायची असते, तर इथे मी नागनागिन काढून घेतली आहे, त्याच्याबरोबर त्यांची दोन पिल्ले काढली आहे। आता हे तुम्ही तांदळाच्या राशीने काढलं तरी चालेल, किंवा एक कागद घ्या, त्या कागदवर नागनागिन असं पेनाने काढायचं, म्हणजे त्यांचं चित्र काढायचं नागनागिन आणि त्याचे दोन पिल्लं, त्यांची पण तुम्ही इथे प्रतिमा ठेवून त्याची तुम्ही पूजा करू शकता। आणि इथे मी आघाड्याची माळ पण वाहून दिलेली आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, जिथे नागनरसोबा तुम्ही स्थापन केला आहे त्याच्यासमोर एक छोटासा पाट घ्या, त्याच्यावर लक्षात घ्या, ह्या दिवशी आपल्याला नागांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो। त्याच्यासाठी एक नागनागिन आणि त्यांची दोन पिल्लं काढायचीच आहेत, किंवा तांदळाच्या राशीवर त्यांची पिल्लं काढायची आहेत। तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करा। आता हे काढल्यानंतर आधी मी गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करून घेतली। इथे मी तांदूळ ठेवले, त्याच्यावर हळदी कुंकू वाहिले, त्याच्यासमोर गणपती बाप्पांची मूर्ती मी स्थापन केली आहे। मूर्ती स्थापन केल्यानंतर तुम्ही इथे त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा। आता जो नाग नरसोबा आहे आपले, त्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। आणि हे जे नाग आहे त्यांची पण पूजा करायची आहे। नागांची पूजा करताना आपल्याला ना अनंतादी नागेभ्यो नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे। अनंतादी नागेभ्यो नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे। मंत्राचा जप करत करत तुम्हाला पूजा करायची आहे। अनंतादी नागेभ्यो नमः, अनंतादी नागेभ्यो नमः या मंत्राचा अखंड तुम्हाला जप करायचा आहे। त्याच्या आधी आपल्याला माहिती आहे कुठली पण सेवा करताना आधी दीप प्रज्वलित करायचं असतं। मी इथे दिव्याची पूजा पण करून घेतली आहे, फूल अर्पण केलं आहे। आणि दिव्या दिव्या दीपकार काणी कुंडल भोवती हार, दिव्याला पाहून नमस्कार अशी आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे। आता जो नाग नरसोबा वाहिलेला आहे, जे नाग आहे आपण जे काढलेले आहे, त्यांना आपल्याला एक एक फूल अर्पण करायचं आहे। आणि मनात अनंतादी नागेभ्यो नमः ह्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। अनंतादी नागेभ्यो नमः, आणि योगायोग किती चांगला बघा ना, की श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे आणि त्याच दिवशी नागपंचमी आहे। जर आपण जर नागांची जरी सेवा केली, त्यांची पूजा केली, तर नक्कीच भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतातच। प्रत्येक गावात प्रत्येक समाजात या सेवा करण्याची विविध पद्धत आहे, पण शेवटी आपला भाव एकच आहे की आपल्याला आपल्या म्हणजे नागदेवतेंप्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। बघा, आपल्या सगळ्यांना माहिती काय नाही, आपली भारतीय संस्कृती आपल्याला मानवावर त्याच पद्धतीने सृष्टीवर प्रेम करायचं शिकवते। ह्या संस्कृतीने आपल्याला पशु पक्षी वृक्ष वनस्पती सर्वांशी आत्मीयतेचे संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्या येथे गायींची पूजा केली जाते, कित्येक भागात कोकिळा व्रत देखील केली जातात। कोकिळेचे दर्शन घेईल ते आणि तिचे स्वर देखील आपल्याला काणी पडेल तेव्हा भोजन करण्याची प्रथा असते। आपल्या येथे बरेच सण खूप महत्वाचे मानले जातात। भारतीय संस्कृतीमध्ये नागाची पूजा अनेक प्रकारे केली जाते। शिवशंकर आपल्या काळात नागधारण केले आहे। भगवान विष्णूंनी शेषनागाच्या शय्येवर पहुडलेले असतात व गणपतीने त्याच्या कमरेला नागच धारण केलेला आहे। आता तुम्हाला माहिती आहे की नागाची उत्पत्ती कशी झाली ते आपण बघू। पौराणिक कथेनुसार काश्यप व कुद्रू यांचे पुत्र होत, यातील अष्टनाग प्रसिद्ध आहे। अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्ष, कर्काटक, शंख, कुलिक ज्यालाच आपण कालिया, ते प्रजेला त्रास देऊ लागले। म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजेच गरुडाकडून मारले जाल व जनमेजयांचे सर्पसत्रात तुमचा नाश होईल। या भागातील अनंत वासुकी हे मानवाला अनुकूलन व तक्षक कर्कटक कालिया हे देव मानवांचे कट्टर वैरी
या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा आपण करत असतो. कृतज्ञपोटी आणि ना उपकारांची आणि भीती पण वाटते आपल्याला नागांची. त्यांच्यासाठी त्यांच्या वितघातकांची आपल्याला नाग पूजेबरोबर नागांचे व्रत देखील केली जाते. यमुनेच्या डोहात कालिया नागाचा महाविषारी सर्पनाग होता. त्याच्या साध्या फुत्काराने देखील सर्व काही भस्म होत जाईल. भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाला मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले. तो दिवस म्हणजे शुद्ध नागपंचमी. तेव्हाचे लोक नागाची पूजा करू लागले. लायाचा आणि दुधाचा नैवेद्य दाखवू लागले. या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची देखील पूजा केली जाते. या दिवशी रांगोळी अंगणात काढली जातात. त्याच्याबरोबर पाटावर चंदनांच्या 5 फण्यांचा नाग काढून त्याची देखील पूजा केली जाते. बऱ्याच ठिकाणी खरं तर सगळ्यांच्याच घरात होतं की जेव्हा नागपंचमी असते ना, त्या दिवशी विळीने कापू नये किंवा तवा ठेवू नये, तळण करू नये, पाटावर नागाची पूजा करायची असते. त्या पद्धतीने जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागाची पूजा केली जाते म्हणून त्याला नागपंचमी असं नाव दिलेले आहे. तुम्हाला माहिती आहे की नागपंचमीच्या दिवशी जसं मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच घरात कापलं जात नाही, तळलं जात नाही, तवा ठेवला जात नाही. आमच्याकडे पण तेच आहे, तुमच्याकडे जसं असेल त्या पद्धतीने करा. बऱ्याच घरात सकाळी स्वयंपाकही केला जातो. तुमची म्हणजे जर तुमच्या घरात तुमच्या समाजात जी काही पद्धत आहे ती तुम्हाला करायची आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आरतीच्या आधी इथे नैवेद्य दाखवायचा असतो. लाया फुटाण्यांचा आणि दुधांचा नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचा आहे. हे दोन नैवेद्य दाखवून घ्यायचे असतात. लक्षात घ्या, आता हा जो नैवेद्य आहे, नैवेद्य दाखवल्यानंतर हे सगळ्यांनी प्रसाद भक्षण करा. तुम्ही स्वतः पण घेऊ शकता. आता ही पूजा मांडणी केव्हा उचलायची, तर ती तुम्ही दुसऱ्या दिवशी उचला आणि जो हा जो प्रसाद आहे तो तुम्ही त्याच दिवशी खाल्ला तरी चालेल. आता या तांदळाचं काय करायचं, तर ह्या तांदळाचं तुम्ही पक्ष्यांना खाऊ घाला. घरात टाकू नका, म्हणजे घराचे आपले धान्य आहेत तर त्याच्यात टाकू नका. तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि भगवान शंकरांची पण तुम्हाला आरती करायची आहे. आता एक दिवा मी लावून घेतला आहे, दुसरं मी कापूर आरती करते. या पद्धतीने आपल्याला आरती करायची आहे. बघा, आपली भारतीय संस्कृती आपल्याला सगळ्यांवर प्रेम करायला शिकवत असते. तसे तर पाहिलं गेलं तर नाग हा रानावनात राहणारा प्राणी आहे, पण पावसाळ्यात त्याचे घर पांगणे भरते म्हणून तो गावात येतो. घरच्या वळचणीला तो बसतो, तो ना आपला पाहुणाच असतो, म्हणून त्याचे तर खरं आपल्याला पूजन करायचे असते. नागाला वनात राहणेच आवडते, त्याला पावित्र आवडते, स्वच्छता आवडते, सुगंध आवडतो, तो फुलाला देखील आपल्या जवळ करतो. नागांचा आणखी एक गुण म्हणजे काय माहितीये, तो शेतीचं राखण करतो. उंदीर, घुस इत्यादी प्राणी आपल्या शेतात येऊ देत नाही. हे सुद्धा आपल्यावर एक प्रकारचे उपकार तर आहेच. म्हणून नागाची पूजा म्हणजे विषारी सर्पालाही चांगुलपणा पहावयास आपली संस्कृती आपल्याला देते. नाग म्हटलं की आपल्या सगळ्यांना भीती वाटते, आपल्या सगळ्यांच्या अंगावर काटा येतो. पण नागदेवता यांचे चांगले गुण पण आहे. आपण शेतकरी आहोत आपल्याला माहिती आहे की ते तेवढं आपल्या शेतीचं रक्षण पण करतं. तर त्यांच्या प्रतीच ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो. मी सगळ्यांना सांगेल, तुमच्याकडे जी पद्धत आहे, तर बघा प्रत्येक गावात प्रत्येक समाजात वेगवेगळी पद्धत असते. तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही फॉलो करा. आमच्याकडे असं राहायचं की नागपंचमीच्या दिवशी केस विंचरायचे नाही, तवा ठेवायचा नाही, काही कापायचं करायचं नाही किंवा काही तळायचं नाही. जेव्हा आपण नाग नरसोबाला जातो, नाग नरसोबाची पूजा करतो आपण, त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागायचं असतं. बऱ्याच ठिकाणी 12 नंतर तवा ठेवतात, कोणी दुसऱ्या दिवशी ठेवतात, कोणी तर दिवसभर ठेवत नाही. तर प्रत्येकाच्या समाजात जी पद्धत आहे, जी तुमची परंपरा आहे, ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की नागांप्रती, नाग म्हटलं की सगळ्यांच्या अंगाला काटा येतो, आपल्याला खूप भीती वाटते नागाची, पण त्यांच्याप्रती पण कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आणि श्रावण महिन्यात जर तुम्ही बघा, श्रावण सोमवार पण आहे आणि नागपंचमी आहे. नागपंचमीच्या दिवशी श्रावण सोमवारी नागांची पूजा केल्यावर अर्थात भगवान शंकर हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात. तर या साध्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. मी तुम्हाला पण सांगेल, तुम्ही पण पूजा करा. आणि खरं आता श्रावण म्हटलं की सगळीकडे हिरवळ असते आणि छान पद्धतीने आपल्याला सगळे सणवार साजरे करायचे आहे. यथाशक्ती यथाभक्ती कुठलीही सेवा करा. आणि बस झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सांगते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ.